शिवतीर्थ रायगड ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी रायगडावर श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराज शककर्ते राजे झाले. हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनेक मावळ्यांनी देव देश धर्म भूमी आणि राष्ट्र याकरता प्राणपणानं झुंज दिली. अविश्रांत स्वातंत्र्य संग्राम मांडून सह्याद्री समुद्र आणि शिवराय विजयी झाले. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. सुशोभित अशा राजदरबारात अष्टप्रधान राजमंडळातील मातब्बर व्यक्ती शाही पाहुणे व्यापारी आणि परदेशी वकीलही हजर होते. त्यात इंग्रजांचाही एक वकील होता. त्यानं राजदरबाराचं काय सुंदर वर्णन करून ठेवलेलं आहे. त्यात त्यांनी राजचिन्ह पाहिली होती. सुवर्ण सिंहासन. भारतीय राजशास्त्र व धर्मशास्त्राप्रमाणे विविध चित्राकृतींनी अलंकृत 32 मण सोन्याचं सिंहासन रत्नजडित असून त्याला 2 सिंह होते. सार्वभौम राजाला सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होण्याचा नैतिक अधिकार असतो. तद्वत छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनाला पदस्पर्श न होऊ देता सिंहासनारोहण केलं होतं. शरभ. दोनही बाजूस उभे असलेले शरभ म्हणजे प्रचंड शक्तिशाली व्याघ्र. यांच्या एका पायाच्या पंजाखाली असलेला राजेशाही हत्ती, याचा अर्थ हत्ती सारख्या बलाढ्य मुघल आदिलशाही निजामशाही पातशाहांना दबवून महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. चामर. या वैभवाच्या प्रतीकाला चौरी म्हणतात. मंदिरातील देवदेवतांच्या अर्चा आराधनेकरिता हे वापरलं जातं. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा हा विष्णूचा अंश असल्या कारणानं देवांची ही चामरे राजास प्राप्त होतात. शिवाजी महाराजांच्या राजचिन्हातील चामरे सोन्याच्या मुठींची होती. मोरचेल. चामराप्रमाणेच मोरचेलही महत्वाचे. मोरचेल मुसलमान बादशाह वापरीत. आपणही त्यांच्याच तोडीचे स्वतंत्र राजे आहोत हे दर्शवण्याकरिता महाराजांनी हे चिन्ह स्वीकारलं. सोन्याच्या मुठीचे मोरपिसांनी युक्त असे हे राजचिन्ह सार्वभौमत्वाचे निदर्शक आहे. भगवा ध्वज. प्रारंभापासून भगवा झेंडा हाच स्वराज्याचा अधिकृत ध्वज असून आग्र्याला जाताना आघाडीच्या हत्तीवर हाच ध्वज फडकत होता. प्रत्येक गडकिल्ल्यांवर आणि आरमारावरही हाच ध्वज फडकत असे. मंदिरांच्या कळसावर आजही या ध्वजास उच्च स्थान आहे. अश्वपुच्छ म्हणजे सार्वभौम राजाच्या सामर्थ्यवान अश्वदळाचे प्रतीक म्हणून राजसभेत प्रदर्शित केले होते. मत्स्यचिन्ह. सुवर्ण भाल्यावर तोंड उघडलेला व दात दिसणारा सुवर्णाचा मासा लावलेला असतो. यास मुसलमान बादशाह माही मरातब म्हणत. या चिन्हाचा फार मोठा दबदबा असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजचिन्हांमध्ये या चिन्हाचा समावेश केला. सुवर्ण तराजू. राजाचं महत्वाचं कर्तव्य म्हणजे न्यायदान, अन्यायाचं निर्दालन. याचं महत्वाचं प्रतीक म्हणजे सोन्याचा तराजू. सुवर्ण भाल्यावरील असा सोन्याचा तराजू महाराजांच्या राजसभेचं भूषण ठरत होता. छत्र. राजानं छत्र धारण करायचं राष्ट्र आणि मायभूमी यांच्या संरक्षणाकरिता. अशा व्रत कर्तव्याचं प्रतीक म्हणजेच छत्र. खर तर याच अर्थानं महाराज छत्रपती झाले. सभासद म्हणतो, या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह मराठा बादशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. त्या काळी राजाच्या नावानं कालगणना सुरू होणं ही प्राचीन हिंदू परंपरा होती. स्वस्त श्री राज्याभिषेक शक. राज्याभिषेक हा राजाचा सर्वश्रेष्ठ संस्कार. त्या राजावर प्रेम करणाऱ्या लक्षावधी रयतेचा सामान्य प्रजाजनांच्या हृदयाचा हुंकार. एक परमोच्च आनंद सोहळा. शिवराय आणि त्यांचे सवंगडी समुद्र आणि सह्याद्री यांनी एकवटून मांडलेल्या स्वातंत्र्य संग्रामाचा विजय दिन. हिंदू साम्राज्य दिन.